चुना नाही टाकला तर नाही मग फरक पडत नाही, फरक पडत नाही. असं किती टाकायचं? हळद, साखर आणि चुना. चुना नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आमच्या गावात आज जे 5 मंदिर आहेत तुम्ही पाहिलेले असतील या अगोदर, जेव्हा म्हणजे सार्वजनिक जे काही कार्यक्रम वगैरे असतात तर तिकडेच होतात. आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये आरती असते. सो भाऊ पण म्हणत होते, ताई पण मला म्हटलेले आणि आईनी सुद्धा तयारी केली आहे, म्हणजे जे काही सोबत घेऊन जायचं तर तिथे आरती असते आणि त्यानंतर मग दर्शन पण घेऊ नये म्हणत होते, तर महाप्रसाद पण असतो. सो चला जाऊन दर्शन घेऊ. आईनास आहोत आपण गावात आणि आता लाईट आली आहे, तर लाईट दिवसभरात इतक्यांदा जाते माहिती का, कारण पावसाचं वातावरण आहे त्यामुळे. आणि आता आपण जाण्यासाठी सोबतचे काही लागणार आहे ते घेऊन जाऊ, म्हणजे प्रत्येक देवासाठी 5 वाहतो. काय न्यायचं काय नाही पत, म्हणजे काय काय असते सोबत? ते तेल, वाती, वाती सगळ्या देवाला 5-5 मोजून ठेवली वाती केल्यात 5-5 आम्ही आधीच ठेवले एवढ्या मोठ्या वाती करून सृष्टी दीदी सोबत येले, त्या सोबत याच्या साखर आणि याच्या दीपत आणि आई चला की तुम्ही पण मला पण चालता येत नाही, मी पडले तर तुमच्या दोघींवर. मी म्हणणार, मी म्हणणार मला प्राचीनच नेलं, मला प्राचीनच नेलं. मग कॅन्सल मंदिरात चाललोय सगळे जण. तिथं ना देवाला ना मुलांनी जायचं असते देवाच्या पायावर घालावं म्हणून. माझे केस धुतलेले आहेत आणि केस थोडेसे लांब आहेत, शिवाय दाटही आहेत, त्यामुळे मग सुकवताना थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण आता आभाळ आलेलं असतं, मध्येच पाऊस येतो. तर अशा वेळी आपल्याला वाटत असतं की इन्स्टंट सुकले पाहिजेत, सर्दी पण होऊ नये. पण डोक्यात हे पण असतं की जर हेअर ड्रायर यूज केला तर केस गळतील, तर ते अजिबात होणार नाही. कारण जेव्हा आपण कुठलंही हेअर ड्रायर यूज करतो तर त्याच्यातनं जी हीट येते किंवा गरमी प्रोड्यूस होते त्यामुळे आपले केस तुटतात. समजा स्कॅल्पवरती आपण त्याचा जरा जास्तच वापर केला तर मग केस वृक्ष पण होतात आणि हेअरफॉल सुद्धा होतो. तर या सगळ्यावर सोल्युशन म्हणून मी युज करते अगारोचं स्टाईल प्रो हेअर ड्रायर. सलॉन स्टायलिंग मॉडेल आहे 11-20. सुंदर लुक आहे याचा आणि एकदम डिसेंट कलरमध्ये हे आपल्याला रिसीव्ह होतं. याच्यासोबतच आपल्याला 3 अटॅचमेंट रिसीव होतात ज्या हेअरस्टाईलिंगमध्ये आणि केस सुकवण्यामध्ये आपली खूप सारी मदत करणार. हेअर ड्रायरमध्ये आपल्याला मिळते 2000 वॅटची एसी मोटर आणि 2 वर्षाची वॉरंटी. यासोबत ज्या 3 अटॅचमेंट येतात त्यातली पहिली आहे कॉन्सन्ट्रेटेड नोझल, दुसरी आहे डिफ्युजर आणि तिसरी आहे कॉन्सन्ट्रेटेड नोझल विथ कोंब. वायर आपल्याला रिसीव्ह होते, ती आहे 2.5 मीटर लांब. या हेअर ड्रायरमध्ये आपल्याला मिळतं कूल शॉट फॉर स्टायलिंग, ज्यामुळे आपण आपले केस थंड हवेच्या मदतीने सुकवू शकतो. महत्वाचं म्हणजे 2 स्पीड सेटिंग्स आणि 3 हीट सेटिंग्स सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सो आपण आपल्या कम्फर्टनुसार केस छानपैकी स्टाईल करू शकतो. याच्या बॅक साईडला हनीकॉम इनलेट मिळतं, ज्यामुळे एक्स्ट्राची जी हीट आहे ती आरामात याच्या बाहेर पडते. आता माझे केस ओले आहेत तर ते सुकवण्यासाठी मी कसल्याही प्रकारची अटॅचमेंट हेअर ड्रायरला बसवलेली नाही, जस्ट असंच अगोदर सुकवून घेते. यानंतर मी यूज करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड नोझल अटॅचमेंट, ज्यामुळे आपण एक विशिष्ट एरिया आपला डिसाईड होतो आणि जेवढा भाग आपल्याला हेअरस्टाईल करायचा आहे तेवढ्या भागावरती कॉन्सन्ट्रेशन होतं आणि खूप सुंदर पद्धतीने आपण छान छान हेअरस्टाईल याच्या मदतीने करू शकतो.
तर या अटॅचमेंट डिटॅच करणं आणि अटॅच करणं अगदी सोपं आहे. आता मी नेक्स्ट अटॅचमेंट यूज करते जे आहे कॉन्सन्ट्रेटेड नोझल विथ कोम. याच्या मदतीने आपण आपले केस स्ट्रेट तर करू शकतो, पॅरलल डिटँगल सुद्धा करता येतात. तुम्ही पाहू शकता माझे केस एवढे जास्त स्ट्रेट पण नाही आहेत आणि खूप जास्त कर्लीही नाही आहेत, तर स्ट्रेट करायला याच्याने खूप मदत होते. मी याच्यामध्ये कूल शॉर्ट फॉर हेअर स्टाईलिंग बटन यूज करते. केस सुकवण्यासाठी नव्हे तर हेअरस्टाईल करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. खूप सारे हेअरस्टाईलमध्ये याचा यूज केला जातो. आता याच्यासोबत रिसीव्ह झालेली तिसरी अटॅचमेंट म्हणजे डिफ्युजर, ते यूज करून दाखवत. आता माझे केस काही एवढे कर्ली नाही आहेत, पण हा वहिनींचे केस थोडेफार कर्ली आहेत, तर त्यांच्या केसावरती हे आपण यूज करून पाहूया. तुम्हाला दिसत असेल केस ओले आहेत आणि जस्ट हे यूज करणं इतकं सोपं आहे की त्या डिफ्युजरवरती आपल्याला केस असे टाकायचे आहेत. ॲटोमॅटिक ते सुकतात आणि खूप छान पद्धतीने अगदी इन्स्टंट सुकून जातात. माझ्या केसांवरती सुद्धा मी थोडंसं दाखवलं आहे आणि बाउन्स पण पाहू शकते. पण जर तुमचे केस कर्ली असतील तर ही अटॅचमेंट तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरणार आहे. पाहू शकता माझे केस ड्राय झालेत आणि शिवाय स्ट्रेट सुद्धा झालेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा आधारोचं हेअर स्टाईल प्रो हेअर स्टायलर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यात बेस्ट थिंग ही आहे की हेअर फॉल जास्त होत नाही, कारण की कूल शॉर्ट हेअर स्टाईलिंग आहे. त्यामुळे सुरुवातीपासून व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात आलं असेल की केसांमध्ये किती फरक जाणवतोय आणि मला खूप मॅनेजेबल वाटतात केस. आणि मला वैयक्तिक विचाराल तर यातला कूल शॉर्ट मला खूप आवडलाय, ज्यामुळे केसांना काही हानी पोहोचणार नाही. आणि हो, प्राईसचं विचाराल तर एकदम अफोर्डेबल आहे. आपलं रेग्युलर हेअर ड्रायर ज्या रेटमध्ये येतं त्याच प्राईसमध्ये हे आपल्याला रिसीव्ह होतं. तुम्हाला सुद्धा हे आवडलं असेल आणि मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, चेकआउट नक्की करा. आत्ता जो पार्ट तुम्ही पाहिला तो डोराळ्यात असताना शूट केलेला आहे, प्रमोशनल असल्यामुळे तो इथे ॲड केला. बऱ्याच जणींचा गैरसमज निर्माण होऊ शकतो की डोराळ्याच्या वहिनी आहेत या ब्लॉगमध्ये, तर मग तू आहेस नेमकं कुठे, त्यामुळे क्लिअर केलं. ही चहा हट्टासाठी ते साखरच्या पुढे टी शर्ट ठेवा. दोघ जण पुढे पळत गेले शौर्य आणि श्री. चला आता निघालोय आम्ही मंदिरामध्ये आणि आज मला वाटते मारुतीची आहे ना आरती. हा शनिवार, तर आई म्हणल्या दीपक पण लावा आणि श्री इतका आगाऊपणा कर. आपण दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी पंक्तीला बसून घ्यायचं आहे. पूर्ण संभाजी चिल्ले तसे चिल्ले परिवार यांच्या अंतठेवा पंक्तीमध्ये अंतठेवा. चला प्रसाद मागणी आरती चिल्ले परिवार आरती मागणी घेतला.
कालचा जो वट सावित्री पौर्णिमेचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला, तर त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट्स अशा आल्या की आमच्याकडे वडाला जात नाहीत, किंवा मग महादेवाच्या मंदिरात डिलेवरी झाल्याशिवाय जात नाहीत, किंवा अशा बऱ्याच गोष्टी. तर मी जसं म्हटलं की प्रत्येक ठिकाणच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत, आमच्याकडे असं काही रिस्ट्रिक्ट असतं तर मी ते केलंच नसतं. आणि मुळात आईंनी मला सांगितलं असतं, तुम्ही ब्लॉग पुन्हा व्यवस्थित पाहा, त्यात आईंनी ऑन कॅमेरा सांगितलं आहे की आपल्याकडे जातात, पूजा पण करतात, फक्त ओटीला घेत नाहीत. तर मी त्यानुसार ते फॉलो केलेलं आहे. तर प्रत्येक भागात थोडासा बदल असू शकतो. ताई म्हणाल त्या फर्स्ट टाइम आले मी आणि मला धडधड व्हायले. अप्रतिम असं दिसतंय आता बाकी सगळीकडे. क्षण वगैरे झालं आमचं आणि महाप्रसादाची सोय केलेली आहे, पाहू शकता. श्रीदेव लावला दिवा, इथं बसा, इथं दिदी जवळ बसा आमच्या समोर. आवरा श्री स्टार्ट करत हातातलं ठेवा व्यवस्थित. खिचडी आहे आणि सोनपापड. प्रत्येक शनिवारी भाऊ येतात वाटतात. सत असेल तुम्हाला, माझे फॅनपैकी सगळे महाप्रसाद घेत आहेत आणि आम्ही पण घेतलंय. आत्ता निघतोय घरी जाण्यासाठी आणि आई भाऊंसाठी पण थोडंसं घेतलं सोबत. आम्ही सगळ्यांनीच घेतलं, मस्त गरम गरम होतं एकदम. दिदीचं आता थोडंसं अर्धवट झालंय बॉबीच्याच्या, आहे ना. चला निघू आपण. उचलून नेते पुढच्या वर्षी. शेवट होता इले लागते बघा मला सारखं, लक्षातच राहत नाही. सरळ येते मी, दररोज एकदा लागते. हे प्रसाद नाही होते. हळद, साखर आणि चुना. चुना चुना नाही टाकला तर नाही, मग फरक पडत नाही. फरक पडत नाही. असं किती टाकायचा चुना? थोडा टाकायचा. बारकी गोळी. हा बारकी गोळी. हळदीची गुट्टी. हळदीची गुट्टी नाही. आजीबाईची. चांगलं राहते. म्हणजे शिरीर आला म्हणजे उकळून हळद पाहिजे. उकळून नुसती हळद. असंच चुना घालायचं नाही. हा हळद आणि गुळ नाही तर साखर टाकायचं. उकळायचं. तीन दिवस त्यात डिलेवरी झालं. जसे लिमकाड्या देत्यात तसे. आमच्या तर पुरी पोत होत्या माझ्या. गुट्टी पेला श्री. पेले की माय लेकरांना. बडीशोप देऊ. बडीशोप. बडीशोप देऊ. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. होप की तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.